मराठवाड्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा अर्धापूर तालुका कधी काळी या भागामध्ये शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे, शेतीचं उत्पन्नही जेमतेम होतं। या भागातील शेती आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे असे स्वप्न माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बघितलं। कधी काळी या भागात सिंचनाची पर्याप्त व्यवस्था नव्हती, पण माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी या भागात इसापूर धरणाच्या कालव्याच्या माध्यमातून पाणी आणलं आणि जलक्रांती घडून आली। या सिंचन व्यवस्थेमुळे या भागातील शेतकरी विविध पिके घेऊ लागला आणि त्यामुळे या भागातील शेतकरी समृद्ध होत गेला। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अर्धापूरचं अर्धापूर केळी ब्रँड हा एक हुकमी एक्का आहे। त्याचबरोबर या भागामध्ये आता स्ट्रॉबेरी, पपई, ड्रॅगन फ्रूट्स, द्राक्ष यासारखी अनेक पिके शेतकरी घेऊ लागला आहे, कारण सिंचनाची पर्याप्त अशी व्यवस्था आहे। या भागात आल्यानंतर आपल्याला असं वाटेल की आपण पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध अशा शेतशिवारात आलो आहोत। या भागात अर्धापुरी केळीबरोबरच ऊसाचीही मोठी लागवड केली जाते। ऊस, हळद, केळी आणि त्याचबरोबर नानाविध फळभाज्या, फळपिके, फळबागाही आपल्याला या परिसरात दिसून येतात। सिंचनाच्या पर्याप्त व्यवस्थेमुळे या भागाचा कायापालट झाला, म्हणून या भागातील शेतकरी समृद्ध झाला आहे। या भागात आता शेतकऱ्यांचा कल नगदी पिकाकडे आहे। विविध फळबागा या परिसरात आपल्याला प्रामुख्याने दिसून येतील। आता तर बारामही येणारं आंब्याचं पीकही, आंब्याच्या त्या विशिष्ट अशा प्रजातींचं पीक आपल्याला या भागात दिसून येईल। उन्हाळ्याच्या मोसमात मिळणारा आंबा आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही आपल्याला या भागात उपलब्ध होणार आहे। इसापूर धरणाच्या कालव्यामुळे या भागाची समृद्धी झाली आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण भाग्यविधाता ठरले। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।